भाजपा आमदारांची दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्रातून मागणी. नागपूर अपघातातील कारची नंबर प्लेट का काढली, बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही, मग लपवाछपवी का करता, नागपूर कार अपघातावरून संजय राऊतांचा हल्ला. अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे गाडीत होता मात्र गाडी चालवत नव्हता, कार अपघाताच्या प्रकरणात नागपूर पोलिसांची माहिती. भाजपकडून विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर, राज्यातील 34 बड्या नेत्यांचा यादीमध्ये समावेश. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणूक निकालानंतरच होण्याची शक्यता, मुंबई विमानतळावरील बैठकीत अमित शहांचं स्पष्टीकरण, सूत्रांची माहिती. अमित शहांशी मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा झाली नाही, बिहार पॅटर्नच्या बाबत चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही, मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या चर्चेवरून अजितदादांची सारवासारव. मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटे चेतन पाटीलची कोठडी आज संपणार, जयदीप आपटे चेतन पाटीलला आज पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची आजची सुनावणी देखील पुन्हा एकदा लांबणीवर, पुढील सुनावणी आता 18 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.